फळबागांमध्ये तणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकांना अन्न पाणी सूर्यप्रकाश इत्यादी वाढीसाठी आवश्यक घटकांची कमतरता भासते पिकांचं पोषण अपुरं होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो तणांच्या काढणीसाठी मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध होत नाही याशिवाय मजुरीवरील वाढता खर्च यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते ही तणं अनेक रोगकिडींची यजमान पिकं असतात या तणांवरील रोग किडींचा फटका मुख्य पिकालाही बसतो गवत तलवार या अवजारानं बागेतील तण अतिशय सोप्या पद्धतीने काढता येतं केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील डॉक्टर यू आर सांगळे यांनी गवत तलवारीबद्दल दिलेली माहिती पाहूया नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर अधिक गवतामुळं बागेमध्ये आर्द्रता सतत टिकून राहते बागेतील सततच्या संत्रा बागेत संत्राबागेत कोलॅटोट्रिकम ग्लायस्पोरी ऑडियस या बुरशीचा प्रादुर्भाव होतो या बुरशीमुळं संत्रा फळं परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडतात गळलेली फळं ही पिवळ्या रंगाची आणि अधिक आंबट असतात बागेतील तण उभंच राहून वेगानं काढण्याच्या उद्देशानं गवत तलवार ग्रास कटर ब्रश कटर अशी विविध यंत्र आणि अवजारं तयार करण्यात आली आहेत यातील काही यंत्र ही यंत्रणावर चालतात मात्र गवत तलवार हे हस्तचलित आहे अन्य अवजारांच्या तुलनेने गवत तलवार स्वस्त असून तीनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत मिळते त्यामुळे दीड ते दोन तासातच एक एकरवरील तणाची वेगवान छाटणी करता येते बागेतील गवताचं प्रमाण एकदम कमी होतं गवताचे सेंद्रिय पदार्थ जमिनीत गाडल्यास त्यातील अन्नद्रव्य मुख्य पिकाला उपलब्ध होतात तसंच जमिनीचा पोत सुधारतो या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतील जीवाणुआ किंवा विविध सूक्ष्मजीवांचं पोषण होतं गवताची मुळं मातीत असल्यामुळं मातीची धूप होत नाही जमिनीवर आणि त्याचं एक आच्छादन राहतं जमिनीमध्ये पाणी टिकून राहतं त्यामुळे गवत तलवार हे अवजार फळबागेतील तण नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका